आरती, वैभवला आणि मलाही तुझी खूप काळजी वाटते ग. काळजी का नाही वाटणार, आपलं नातंच तसं आहे ना. मग ऐक ना, तू नको घेऊ रेवतीकडून जमीन. पण मोडक, विश्वनाथ मोडक दुश्मनी आहे ना आपली त्यांच्याशी. सारखा फोन करत असतो. अच्छा, मग उद्या आम्हाला येऊन भेट तू. म्हणजे शुद्धीत असताना ये. बाबा, राधाचा फोन आलेला. हो, काय म्हणते राधा? म्हणजे बरी आहे ना? आणि आरती? दोघीही बऱ्या आहेत. राधा आणि वैभवच्या लग्नाचा मुहूर्त पुढच्या आठवड्यात कळेल असं म्हणाले. वा, एकदा लग्न करा आणि या इकडे. तुझ्या आईचे प्राण कंठाशी आलेत. तिला त्यांचं लग्न झालेलं पाहायचं आहे. बाकी काही म्हणा बाबा, आम्हा तिघा भावंडात राधाच तुमच्या दोघांची जास्त लाडकी आहे. गौरी, असं काही नाहीये. कसं आहे माहितीये का, जर तीन अपत्य असतील ना आणि त्यातलं एक अपत्य काही उणीवांमुळे जर जगाच्या पाठी असेल ना, तर त्या अपत्याकडे आई वडिलांचं जास्त लक्ष असतं आणि त्याची ते काळजी घेतात. इतकंच. सावित्री खोटवर पडली की काय? खाली कशी पडली? उठताना तोल गेला माझा. ऐक, माझा पाय. गौरे आई, काय नाही होणार. आई थांब जरा. तुम्हाला बातम्या छापायला काय जात हो? इकडे आमचा जीव जातो, त्याचा काय? काय मागच्या वेळी ते निमित्त होत, या वेळेला हे? आली वकिलाची नोटीस आली आहे, ठेवा. सर, नशा चढणार. सॉफ्ट ड्रिंक आहे सर. तुझ्या हातून काही घेतलं ना तरी त्याची नशा चढते बघ. सॉफ्ट ड्रिंक सुद्धा हार्ड ड्रिंक होत. सर,
मला ना तुमचं कौतुकच वाटत. एवढ्या टेन्शन मध्ये तुम्हाला गम्मत सुचते. टेन्शन तर आहेच. त्या रेवतीनं वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. इस्टेटीमध्ये अर्धा हक्क सांगितलाय तिनं. काय करावं या कार्टीच काय कळत नाही. पण सर, रेवतीची बाजू तर स्ट्रॉंग आहे. कळतय आम्हाला, कळतय. ही कायद्याची लढाई आम्ही हरणार आहोत. हो, पण नोटीसीला उत्तर तर द्यावं लागणार ना. मग तुला कशाला ठेवली आहे? मी उत्तर देईन. पण त्याचा काही फारसा उपयोग होईल असं मलाही वाटत नाही. बघ, काहीतरी चाल ढकल कर, थोडासा वेळ काढ. तोपर्यंत आम्ही या पोरीचं काय करायचं ते बघतो. सर प्लीज, रेवतीला मारहाण वगैरे करण्याचा काही विचार करू नका. नो डाऊट, पहिला संशय तुमच्यावरतीच येईल आणि तुम्हाला अटकही होऊ शकते. पुढे सगळंच कठीण होऊन बसेल. म्हणजे कसं होईल, बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती तयार होईल. सो प्लीज. असं काहीतरी करायला पाहिजे की त्या रेवतीला कोर्ट कचेरीसाठी वेळच मिळणार नाही. एखादं असं प्रकरण शोधून काढू की त्यात ती कायमची गुंतून पडेल. राईट. बाहेरचे उन्हाचे चटके मिळाले ना की टाचा घासत येईल परत. इथे 24 तास सावलीचं संरक्षण मिळतंय ना त्याला. बाहेरच्या उन्हाचा तडाखा काय असतो ते कळू दे त्याला. रेणू, माझ बघितलं? हा माझच एक दिवस बाहेर पडणार तुम्हाला. माझ्या माझाचं बघून घ्यायला मी समर्थ आहे रे. तू आधी लवकर बाहेर पड. तुझा निर्णय बदलेल की काय अशी भीती वाटते तुझ्या बायकोला. रणजीत, तू काळजी नको करू. वैभव आहे ना, त्याचे एक वकील मित्र आहेत. आज मी त्यांना भेटायला जाणार आहे. सगळे कागदपत्र जर का जमले ना तर कदाचित आजच जामीन मिळेल तुला, नाही तर उद्या तर नक्की. कुठे राहते? आपण जी जागा बघितली होती ना तिथेच शिफ्ट झालं. बस तुझ्या येण्याची वाट बघते. तुला पोलिसांनी त्रास नाही ना दिला? नाही, त्रास वगैरे काही नाही. पण शेवटी पोलीस कोठडी डॅडींकडे होतो ती ही कोठडीच होती ना, फक्त ती 5 स्टार होती. पण रणजीत, आता आपण स्वतंत्र आहोत. तू बाहेर आलास ना की तुला कळेल स्वातंत्र्याचा अर्थ काय. रणजीत, अरे आपण तुझ्या घरी जाऊन काय करणार आहोत? रेणुका, आपण घरी गेलो आणि डॅडींची माफी मागितली तर त्यांचा अहंकार सुखावेल आणि कदाचित ते माफ करू शकतील का? तुम्ही आता जाऊ नका, इथेच राहा असं सांगतायत का? या सगळ्याचा अंदाज घेऊया ना.
आता तुझं बोलणं ना एखाद्या हताश आणि हतबल माणसासारखं आहे. रणजीत, दादाचा फोन येतोय, काय सांगू? काय सांगणार? अरे असं किती दिवस आपण टाळणार आहोत त्याला. आता पैशाची गरज आहे त्याला. घरासाठी कर्ज काढलंय त्याने, त्याचे हप्ते थकले. काय करायचं मला सुचतच नाही. तुझा दादा, आपल्या घराचा मालक, दूधवाला, किराणावाला, या सगळ्यांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो सांगत तारखा देतोय. ही सगळी तर रोज दिसणारी भेटणारी मंडळी आहे. त्या व्यतिरिक्त धंद्यासाठी म्हणून लाख लाख रुपये व्याजावर घेतले ती माणसं वेगळीच. या सगळ्यांना कसं तोंड द्यायचं ना हेच कळत नाही. आपण घरी जाऊन डॅडीना भेटूया का? तू कायदेशीर लढाईला सुरुवात केलीस हे उत्तम केलंस. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता आणि कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय हा माणूस सरळ येणारा सुद्धा नव्हता. आता कायदेशीर नोटीस पाठवली मी त्याला, बघूया काय उत्तर येते ते, त्यानंतरच ठरवेन काय करायचं ते. पण या माणसाला सोडणार नाही एवढं नक्कीच. रेवती, माझ्याकडून काही मदत होणार असेल तर मला नक्की सांग. मला जितकी शक्य आहे तितकी मदत मी करेन. मला खात्री आरती. खरं सांगू, तुझ्याशी बोलल्यावर ना मला खूप धीर येतो. 100 माणसाचं पाठबळ असल्यासारखं वाटतं. मला सुद्धा तसंच काहीसं वाटतं आहे तुला भेटल्यापासून. अनाथाश्रम बांधण्याचं माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही याची शंका येत होती माझ्या मनात, पण तू शब्द दिला आणि निर्धास्त झाले. तू मुळीच काळजी करू नको सारथी. या प्रोजेक्टला आर्थिक मदत करून मी थांबणार नाहीये, तर या समाज कार्यात माझा सक्रिय सहभाग सुद्धा असेल. थँक्यू सो मच रेवती, थँक्यू सो मच. आरती आणि रेवती एकत्र, या दोघींची ओळख कशी? मला भीती वाटते रे. म्हणजे तिकडे गेल्यावरती डॅडी आपल्याला नको नको ते बोलले. मग हे बघ ना, आपण माझ्या
बांगड्या गहाण ठेवून थकलेलं भाडं दिलंय ना घरमालकाला, मग घरमालकांशी बोलून अजून काही महिन्यांची मुदत। नको नको, हे बघ आपलं एकदा ठरलंय ना ठरल्याप्रमाणे वागायचं। आणि आईला मी फोन सुद्धा केला होता, तिने सांगितलंय ना आपल्याला या म्हणून। अरे आईंचं डॅडी ऐकतात का कधी? आपली बाजू घेत आहेत म्हटल्यावरती त्यांना सुद्धा घराबाहेर काढतील ते, डॅडींचा काही भरोसा नाही। रेणू जे होईल ते होईल, इथे मरण आणि तिथेही मरण, बघूया काय होतं। मला आता एक क्षण इथे थांबायचं नाही, चल निघू। काय सांगायचं तुम्हाला रावते साहेब, अहो आम्ही आमच्या मुलापुढं हात टेकले बघा, नाही त्यातून त्याची मनस्थिती सध्या बिघडलेली आहे। आणि तुम्हाला सांगू का, त्यामुळं आमची मनस्थिती सुद्धा बिघडण्याच्या मार्गावर आहे। नाही त्यामुळं सॉरी, पण ही सोयरी काही जमणार नाही। आणि तुम्हाला सांगू का आम्ही, की आम्ही सांगेपर्यंत आता त्याच्यासाठी मुली बघून थांबवा तुम्ही। अने बाकी बाकी मजेत, भेटूया ना आपण म्हणजे परवा भेटू क्लब हाऊसवर, काय नेहमीच्या वेळी संध्याकाळी। हा ठीक आहे, ठेवतो आता, बाय। काय दारू पिऊन पडलात, तंगडी मोडून घेतली तरी हुंदड न काही थांबत नाही, आता काय डोकं फोडून घ्यायचा विचार आहे की काय तुमचा? नाही हो, तुमचं कसं होणार हा विचार आहे डोक्यात। म्हणजे आमचा सुकुमार बाळ आता बापाची काळजी करायला लागला तर? मग सांगा सांगा सांगा, म्हणजे कस होणार आहे आमचं? कळेल तुम्हाला, एखादा चांगला ज्योतिषी आहे का हो तुमच्या माहितीत? आहे। मग आहे ना, त्याला विचारून घ्या की राहू आणि केतूची युती झाली की त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतात। म्हणजे म्हणजे कुठून आणि कसे फटके तुम्हाला पडू शकतात हे जर का तुम्ही आधीच जाणून घेतलं तर तुम्हाला तुमच्या बचावासाठी बरं पडेल, नाही का? ठोसून बिसून आलं की काय काय भरवतोस तू? आताच मी रेवती आणि आरती यांना एकत्र आलेलं बघितलंय, त्या दोघी तुम्हाला बहुतेक पोचवायला निघाले आहेत। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम।
वसुंधराया, ते काय चाललंय तुझं? या अशा एडझाऱ्या का घालतेस तू? वाट बघतेस का कोणाची? छे, वाट कोणाची बघणार? अग मग अशा माझ्या डोळ्यासमोर एडझाऱ्या तू घातल्यास तर वाचनात माझं लक्ष कस लागेल? सॉरी, आरती येणार आहे का? पास करा ना रणजीत. किती कर्ज झालंय बाळा? मी देतो ते. जी काही रक्कम असेल ना ती मी देतो आत्ता. हा पण एक अट आहे.